तर मित्रांनो आजचा आपला जो नवीन टॉपिक आहे तो असेल डी एम एल टी तर सर्वांच्या परिचयात असलेला डी एम एल टी हा कोर्स यासाठी काय करावे लागते कोणती पात्रता आहे सिलेबस काय असतो त्या डी एम एल टी झाली तर आपण कोणती नोकरीसाठी पात्र होऊ शकतो याच्याविषयी थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो पहिलं आपला डी एम एल टी म्हणजे काय याच्याविषयी थोडक्यात माहिती तर डी एम एल टी म्हणजे डिप्लोमा हा आपला जो डिप्लोमा आहे इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी जो आपला मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी हा त्याचा डिप्लोमा असतो हा त्याचा लाँग फॉर्म आहे डी म्हणजे डिप्लोमा यम म्हणजे मेडिकल एल म्हणजे लॅब आणि टी म्हणजे टेक्नॉलॉजी तर हा याचा लाँग फॉर्म मित्रांनो हा जो डिप्लोमा आहे तो दोन वर्षाचा पॅरामेडिकल कोर्स आहे आणि हा जो डिप्लोमा तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही विज्ञान शाखेतील म्हणजे सायन्स फॅकल्टीतील विद्यार्थी असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही हा जर डिप्लोमा केला तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये किंवा हेल्थकेअर सेंटरमध्ये तुम्ही जे आपण रक्तलग्वी चेक करतो म्हणतो ना तशी कामं तुम्हाला लॅब टेक्निशियन म्हणून काम करा करू शकता तुम्ही डी एम एल टीत आला तर त्याच्यानंतर हा जो कोर्स केल्यानंतर विद्यार्थी सॅम्पल देणे रिपोर्ट बनवणे अशी डॉक्टरांच्या मदतीने काम करू शकतो आणि डॉक्टरची मदत करू शकतो आणि जो हा यासाठी जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण झाल्यानंतर प्रयोगशाळेतील उपकरणे आपण तंतोतंत हाताळू शकतो म्हणजे आपण कोणतंही उपकरण कसं हाताळायचं हे आपल्याला इथे शिकवल्या जातं तर मित्रां सॉरी मित्रांनो आपण पुढे बघूया जो डीएमएलटी त्याच्यासाठी आपण प्रवेश कसा मिळवा तर हे बघा इथे तर तुम्हाला बारावीमध्ये तुम्हाला बारावी, बारावी सायन्समध्ये पी सी बी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायो असे तीन सब्जेक्ट असायला हवे हे विषय घेतलेले पाहिजे त्याच्यानंतर तुमचे सायन्स स्ट्रीम मध्ये कमीत कमी म्हणतो मी पन्नास टक्के म्हणजे तुम्हाला गुण मिळाले पाहिजे म्हणजे टक्के त्याच्यानंतर तुम्ही हा जो कोर्स आहे दहावीनंतर नंतर करू शकता किंवा बारावीनंतरही नंतरही करू शकता पण जर तुम्हाला त्या कॉलेज ज्या समजा तिथे तुम्हाला कॉलेज ॲडमिशन घ्यायची तर तिथं प प्रवेशपत्रिका ही असू शकते म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये सर्व गव्हर्नमेंट ठिकाणी नंबर लावायचा आणि त्यांची कॉलेजची एक एक्झाम असते तर तुम्हाला ती एक्झाम द्यावी लागते नाहीतर कोणती एक्झाम नाही तुम्ही डायरेक्ट स्पॉटला ऍडमिशन घेऊ शकता तर तुम्ही हा जो डी एम एल टी आहे डी एम एल टी तर तुम्ही दहावी नंतर आणि किंवा बारावी नंतर पण करू शकता तर मित्रांनो पुढं तर पुढं आपण बघूया या डीएमएल टी कोर्सची जी प्रवेश प्रक्रिया आहे प्रक्रिया आहे ती कशी आहे त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत पहिला आपला तुमची दहावीची किंवा बारावीचा जो निकाल लागला तर तुम्ही डी एम एल टी डी एम एल टीला प्रवेश घेऊ शकता त्याच्यानंतर सर्वात आधी कॉलेज प्रवेश चालू झाला आहे याची नोटीस जी आपण कॉलेजला ॲडमिशन घ्यायची समजा तुम्हाला एखादं गव्हर्नमेंट तुमच्या जिल्ह्यातलं गव्हर्नमेंट कॉलेज असेल तिथे जाऊन पहिलं सर्वात पहिली नोटीस लागत असते की इथे आमच्या इथे ॲडमिशन सुरू झाल्या किती जागा आहे आणि किती क कास्ट वाईज कशा आहे आणि त्यांची फी तर तिथे तुम्हाला नोटीस चेक करायची आहे जर तिथं नोटीस लागलेली असेल तुम्हाला त्या कॉलेजचा फॉर्म प्रवेश फॉर्म घेऊन यायचा मित्रांनो प्रवेश फॉर्म घेऊन यायचा आणि त्याच्यानंतर कॉलेजवर जाऊन तो फॉर्म भरून यायचा आहे त्याच्या पुढे जी प्रक्रिया आहे तर ती अशी असणार तुम्ही जर तो फॉर्म भरला तर तुम्हाला कॉलेजवर जाऊन तो फॉर्म जमा करायचा त्याच्यानंतर तिथे तुमच्या टक्केवारीनुसार मिनिट लिस्ट लागेल आता तुम्हाला समजा मी सांगितलं मिनिमम पन्नास टक्के पाहिजे तर मित्रांनो पन्नास कमी, टक्के हे सगळ्यात कमीत कमी एवढे टक्के पडेल असल्या तर तुम्हाला कमीत म्हणजे शक्य नाही आहे मित्रांनो तुम्हाला नंबर लागणं कठीण आहे तुम्हाला कमसे कम डी एम एल टी साठी म्हणजे रक्तलग्वीच्या डिप्लोमा करायसाठी पण तुम्हाला साठ ते सत्तर टक्केच्या वरती टक्के पाहिजे मित्रांनो तर तुमचा नंबर लागू शकतो साठी तर तुम्हाला पहिलं फॉर्म भरायचा आहे कॉलेजचा त्याच्यानंतर कॉलेज जो जाऊन तो जमा करायचा मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं तर तिथे जाऊन त्या कॉलेजची जी फी असेल फी ती फी भरायची आणि डॉक्युमेंट जमा करून तुमची ऍडमिशन करून घ्यायची अशी प्रकारे मित्रांनो तुम्हाला डीएमएलटी साठी प्रवेश घेता येतो त्याच्यानंतर जर तुम्ही डीएमएलटी केली तर तुम्हाला कोणत्या ठिकाणी नोकऱ्या करता येतात हा सर्वात महत्वाचा मुद्दा कारण की सर्व आपण जे हे ते पोटा पाण्यासाठीच कोणते डिप्लोमा डिग्री करत असतो तर त्याच्यानंतर पहिला सगळ्यात पहिला तुम्ही ना कोणत्याही दवाखान्या जे हॉस्पिटल असतात मॉडेल आहे ते तुम्ही सरकारी असो किंवा खाजगी असो तिथे तुम्ही लॅपटॉपून स्वतः स्वतःची लॅब टाकून तुम्ही काम करू शकता किंवा तुम्ही लॅब टेक्निशियन म्हणून पण काम करू शकता आणि तसंच नर्सिंग होम जे छोट्या छोट्या नर्सिंग होम असतात मोठमोठे मुलांचे मोठा मोठाले ते नर्सिंग होममध्ये तुम्ही लॅब लॅब टेक्निशियन म्हणून पण नोकरी करू शकता जर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये करायचे नसेल तर तुम्ही जिथे मेडिकल कंपनी असतात तिथं तुम्ही फार्मा आणि मेडिकल कंपनीमध्ये काम करू शकता आणि जर तुम्हाला चांगले तुम्हाला म्हणजे तुमचे स्कि ॲग्रिगेट चांगले असेल चार तुमचे से, सहा सेमिस्टर असतात सहा सेमिस्टरमध्ये से, 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 तुम्हाला चांगले मार्क असेल तुम्हाला त्या मेडिकल कॉलेजमध्ये पण काम भेटू शकतं असे मित्रांनो खूप साऱ्या तुमच्यासाठी तुम ऑपॉर्च्युनिटी असतात त्याच्यानंतर तुम्हाला लॅब टेक्निशियन जे तुम्ही टेक्निशियन म्हणून कामं करणार त्यासाठी काय कामे करावे लागतात ते पहा जर तुम्ही लॅब म्हणजे एखाद्या ठिकाणी लागला समजा हॉस्पिटलमध्ये नर्सिंग होममध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये तिथे तुम्हाला तिथली ती जी लॅब असेल ती स्वच्छ करणं स्वच्छ करणे तुमचं काम असेल त्याच्यानंतर रक्तलग्वी तपासणे सिंपल आपण जे सर्वांनाच माहीत असलेले परिचयत असलेली जी हे टेस्ट आहे ती आहे की प्रत्येक छोटी छोटी बिमारी समजा तुम्हाला ताप पण आली तुम्हाला ताप पण आली ताप तर तुम्हाला पहिलं काय सांगतो डॉक्टर की जा आणि रक्तलग्वीच्या फॉर्म भरावायचे म्हणजे रक्तलग्वी चेक करून त्याच्यामध्ये तुम्हाला जी चेक करण्याची ठिकाण असतं ते हे असतं मित्रांनो तो डेमिलडे झालेले मुलं असतात ते तुमची रक्तलग्वी चेक करतात हे रक्तलग्वी चेक करण्याचं काम तुमचं असतं त्याच्यानंतर जे लॅबमधले उपकरण आहे ते हाताळू शकता म्हणजे तिथले सिरीज असेल तिथं मोठमोठ्या कम्प्युटराइज असेल त्यांचे जे ट्यूब असेल ट्यूब त्या मोठात ते तुम्ही हाताळू शकता आणि ते स्पेसिमन तुम्ही बनवू शकता म्हणजे त्याचे मोठा मोठ्या रिपीट करू शकता की यांना कोणती बिमारी आहे ज्याच्यामध्ये काय शुगर जास्त भेटली किंवा यांचं रक्ताचं प्रमाण कमी हे तुम्हाला तिथं सांगितलं जातं त्याच्यानंतर डॉक्टर मित्रांनो तुम्हाला ही टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर गोळ्या देतात तर अशा प्रकारे तुम्हाला इथे काम करावे लागणार आहे तर मित्रांनो आपण इथे थांबणार आहोत आपला जो डीएमएलडी चा जो डिप्लोमा आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळाली असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्याच पुढची हा डिप्लोमा मित्रांनो हा आपण डिप्लोमा बघितला तर आपण आय थिंक बी एम एल टी ते बी एम एल टी आपण याच्याविषयी बघणार आहोत की ही डिग्री की याच्यानंतर आपण काय करू शकतो याच्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर मित्रांनो धन्यवाद इथेच थांबू आपण